पॉवरफुल नेता असतो. सत्ताधारी कुठल्याही सत्तेमध्ये विरोधी पक्ष नेत्याला फार महत्त्व असतं. आणि विरोधी पक्ष नेता झाल्यानंतर जेव्हा आपली सत्ता आहे, सत्तेमध्ये आपल्याला कसं आपल्या कामाप्रमाणे दुर्दैवाने तसं खातं मिळालं नाही, पद मिळालं नाही, ही वस्तुस्थिती आहे. अहो ते जाहीरपणे आपण बोललेला नाहीत कारण तुम्ही एक आपल्या पक्षाची शिस्तही पाळता, परंतु ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. अशोकराव बाळासाहेबांना माहीत आहे ते, त्यामुळे. पण आता निवडणुकीला 13-14 महिने आहेत, 1.5 वर्षापेक्षा कमी आहेत, आणि अशा परिस्थितीमध्ये, लढाईच्या परिस्थितीमध्ये विजयभाऊंना विरोधी पक्षनेते पदाची माळ गळ्यात घातलेली आहे. नक्कीच त्याचा आपण चांगला त्या पदाचा उपयोग कराल एवढं विश्वास आम्हाला सगळ्यांनाच आहे. परंतु विजयभाऊ 2024 साली पुन्हा